त्यांच्या ना उतरण्याने काही परिणाम होणार आहे ना चढण्याने परिणाम होणार आहे. त्यामुळे त्यांना काय करायचं ते पूर्णपणे ज्याला म्हणतो त्या अगोदरच त्यांचं असं होतं की ते स्वतंत्र विद्यापीठ आहेत. मार्मिक त्यांनी त्यांना बोललो, त्यांनी मला मी त्यांना भाजपमध्ये यायला सांगितलं, त्यांनी मला राष्ट्रवादीमध्ये यायला सांगितलं. तेव्हा आम्हाला माहित नव्हतं आम्ही एकत्रित किंवा आता एकत्रित आलेलोच आहोत. महायुतीमध्ये सगळे एक आहे त्यामुळे कोणालाही पुढे प्रवेश करायची गरज नाही. हा प्रश्न चुकीचा आहे तुमचा. आम्ही महायुतीमध्ये तीन मित्र पक्ष आहोत, कोणी एकमेकाचे लोक पुढे नाही असा निर्णय झाला. त्यांना कडही उतरू द्या, त्यांच्या ना उतरण्याने काही परिणाम होणार आहे ना चढण्याने परिणाम होणार आहे. त्यामुळे त्यांना काय करायचं ते पूर्णपणे ज्याला म्हणतो त्या अगोदरच त्यांचं असं होतं की ते स्वतंत्र विद्यापीठ आहेत. लोक म्हणायची तर स्वतंत्र विद्यापीठ स्वतंत्रपणे चालतील. येणाऱ्या लोकसभा लवकर वेळेत आहेत, काय निघून गेलं वाशिम मानलंय, त्यांना काय सल्ला द्या? शुभेच्छा आहेत माझ्याकडून शुभेच्छा, धन्यवाद. एक प्रश्न झाला होता, तुम्ही आमदार संग्राम जगताप यांना भाजप प्रवेशाचं निमंत्रण दिलं होतं जाहीरपणे, ही प्रगती कुठपर्यंत झाली आहे काय? मी मार्मिक त्यांनी त्यांना बोललो, त्यांनी मला मी त्यांना भाजपमध्ये यायला सांगितलं, त्यांनी मला राष्ट्रवादीमध्ये यायला सांगितलं. तेव्हा आम्हाला माहित नव्हतं आम्ही एकत्रित किंवा आता एकत्रित आलेलोच आहोत. महायुतीमध्ये सगळे एक आहे त्यामुळे कोणालाही पुढे प्रवेश करायची गरज नाही. महायुतीचे सर्व नेते जे ठरवतील त्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये कारभार चालेल. आज तिन्ही नेत्यांनी ठरवलं एकत्रित जायचं, आम्ही देखील एकत्रित आहोत. त्यामुळे आले तर शपथ करांका, आले तर शपथ करांका. हा प्रश्न चुकीचा आहे तुमचा. आम्ही महायुतीमध्ये तीन मित्र पक्ष आहोत, कोणी एकमेकाचे लोक फोडायचं नाही असा निर्णय झाला.